सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवशाहीरांना वंदन करतो. काल पुलंची पुण्यतिथी होती आणि पुलंच्या चर्चाविषय चालू होता, त्यावरून मला आठवलं की पुलंनी गणगौतमध्ये बाबासाहेबांबद्दल फार सुंदर लिहिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की जगण्याचं प्रयोजन बमो पुरंदरांना वयाच्या 16व्या 17व्या वर्षीच गवसलं. शिवचरित्र लिहिणं हे प्रयोजन सापडल्यावर पुढच्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका ड्रॉईंग मास्टरच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटलेल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास अद्याप चालू आहे. इतिहासाचे डोळस उपासक मुद्दे मांडताना तपशील वार कडक पकड विलक्षण स्मरणशक्ती यामुळे ऐकत असताना इतिहास वर्तमानापासून तुटला आहे असं श्रोत्यांना वाटतच नाही. असा शब्दांचा नाद आणि मुद्दा सांभाळणाऱ्या वक्तृत्वाच्या माध्यमातनं जग जिंकणाऱ्या बाबासाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एक वार प्रणाम. यापूर्वी बाबासाहेबांच्या 3 ते 4 वेळाला मुलाखती घेण्याची संधी मला माझ्यासारख्या छोट्या माणसाला मिळाली. त्यावेळेला त्यांच्या एकूण शिवचरित्र व्याख्यानसत्र इतिहासकार बाबासाहेबांच्या सगळ्या विषयांवर प्रदीर्घ बोलणं झालेलं आहेत. आपल्यापैकी अनेक त्याचे साक्षी असतील. आज मुख्यत्वे उपलब्ध वेळेमध्ये या राजहंसच्या संपूर्ण प्रवासाच्या अनुषंगानं संस्थापकाशी मुख्यत्वे मी बोलणार आहे. त्या दृष्टीनं मी बाबासाहेबांना विचारू इच्छितो की राजहंसच्या इतिहासात शिरण्यापूर्वी आत्ता वर्तमानात असलेल्या राजहंस प्रकाशनाच्या प्रकाशनांबद्दल काय वाटतं? ते देवा शपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. खरोखर कौतुक वाटतं हां की आज महाराष्ट्रातली ही उत्कृष्ट दर्जाची प्रकाशनं किंवा प्रकाशन संस्था ज्या अस्तित्वात आहेत आणि आपली प्रकाशनं करतायत त्या रांगेमध्ये राजहंस प्रकाशन आज उभं आहे. अतिशय ज्याला मी खानदानी म्हणतो प्रतिष्ठित अशा दर्जाची प्रकाशनं त्याचे विषय हे राजहंस प्रकाशनने ठेवलेले आहेत. ते केवळ माझ्या बायकोचे भाऊ आहेत म्हणून मी बोलतो असं नाही, पण खरंच कौतुक करावं असंच करतो तो दीपक रावने दाखवलं. दिलीप जरा खरं बोलू का? हो नाही खरंच बोलतोय पण स्पष्ट बोलू का? महाराष्ट्रामध्ये 2 माणसाचे आहेत की ज्यांना परमेश्वरांनी अतिशय उत्तम दर्जाची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा दिली, पण दोघांच्या तर लेखन मात्र काही झालं नाही किंवा फार का झालं नाही, अतिशय थोडं झालं. त्याच्या उलट्या बाजूने कालानुक्रमान नाही, पण एक म्हणजे श्री ग माजगावकर आणि दुसरे म्हणजे आपण ओळखलीच असेल दत्त ओवन पोतदार. काहीच लिहिलं नाही हो, आणि त्यामुळे एक उत्तम दर्जाची प्रतिभा आणि उत्तुंग दर्जाची बुद्धिमत्ता ही महाराष्ट्राला लाभली नाही. एक प्रश्न, हां मी ज्याला राजहंस प्रकाशनकडे वळलो त्याच्या आधी माझी पुस्तकं मी प्रसिद्ध करतच होतो. पहिलं पुस्तक केलं ते चोरून गोपचोप केलं, कारण मला भीती वाटायची की कोणीतरी आपली चेष्टा करेल पुस्तक लिहितो म्हणून. पण पहिल्या पुस्तकाकरता मला फक्त त्याचं नाव होतं जाळत्या ठिणग्या, असं एक जाळत्या ठिणग्याला काय अर्थ नाही, ठिणग्या एवढंच नाव होतं. पण त्याच वेळेला एक नाटक आलं आणि त्या नाटकाचं नाव जाळत्या ठिणग्या असं होतं. ते नाटक पुढे फारसं, पण तो तेच नाव जर मी घेतलं तर तुमच्यावरती रॉयल्टीच्या बाबतीत खटला होऊ शकतो असं माझ्या एका वकील मित्राने सांगितलं. आणि त्याने काय वाटेल ते एवढं सगळं छापून झालं, प्रत्येक पानावरती आता ठिणग्या 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 असं झालं. आता काय करू, त्याने काय वाटेल ते करू, पण जाळत्या ठिणग्या आपलं ठिणग्या हे नाव तू पुस्तकाला देऊ नकोस. आणि म्हणून ते बदललं
अडीचा अटेम्प्ट केला, पण ते पुस्तक झालं आणि त्यानंतर मी केव्हा राजहंस प्रकाशनमध्ये किंवा राजहंस प्रकाशन हे आम्ही केव्हा सुरू केलं हे लक्षातच आलं नाही, इतक्या सहजगत्या राजहंस प्रकाशन. श्री ग माजगावकरांचा प्रवेश हा या राजहंस प्रकाशनामध्ये कसा कधी झाला? कारण आपण संस्थापकात आपल्याला जास्त साक्षीदार आहात म्हणून. मोजक्या शब्दात बोलतो कारण आपला वेळ फार थोडा आहे, पण 1950 साली मध्ये वडील गेले, 17 फेब्रुवारी 1950, आणि नंतर मग सगळा कारभार आम्हा भावंडांच्या वाट्यात आला. त्या प्रचंड खर्च, आमची एक जागीर होती ती बंद पडली, गव्हर्नमेंटने बंद केली, इनाम अबॉलिशन ॲक्ट आला, आमच्या जमिनी होत्या फार प्रचंड होत्या, हे फाटक बागांना हे फटाफट पुढचे आमचे 13.5 एकर जमीन शहाजीराजेने आम्हाला दिलेली, शहाजीराजे विजयेश्वरांचे प्रत्यक्ष वडील, परंतु ती जमीन डॉक्टर वाय बी फाटक यांच्याकडे कुळ म्हणून होती आणि ती कुळ कायदा त्यांची जमीन गेली. त्यात मी सगळं सांगत नाही वेळ जाईल, पण ते ती गेली. आमच्या सगळ्या 950 एकर म्हणजे काय झालं, अशी 6 गावात होती, आणि त्यामुळे आम्ही एका महिन्यात फार तर 2 महिन्यात म्हणा आम्ही एकदम गरीब झालो. फक्त नाव श्रीमंत एवढं राहिलं, बाकी आम्ही गरीबच झालो. पण गमत होते सहज आठवलं म्हणून सांगा. ते आमचे वडील हे आमच्या आईचा आईंना श्रीमंत म्हणून हाक मारली, ते घरी 2 माणसांना श्रीमंत म्हणायचे, एक आमच्या आईसाहेबांना आणि दुसरं मला. श्रीमंत म्हणून हाक वाढायचे, हाणे मला मला आज्ञा आणलं त्यांना आणलं, पण मला होतं वाटलं खूप मार खाल्लं वडिलांच्या, म्हणजे ऐपतही चांगली होती मार खायची. भाऊसाहेब, राजहंस हे नाव कशातनं आलं? ते त्यातच आलं. म्हणजे कसं, माझे नातलगही पण आणि माझे परममित्र गंगाधर राजहंस म्हणून होते, आता ते नाही आहेत, त्यांच्यावरती माझं प्रेम कधी बोलून दाखवायचं नसतं, पण तो खरंच प्रेम होता, अतिशय जिव्हाळ्याचं असं ते नातं आमचं होतं. नाही मित्र किंवा नातलं याही पेली पलीकडचं ते नातं होतं, आणि प्रत्येक वेळेला ते सावलीसारखे माझ्या मागं होते. पण एक दिवस 12 वाजल्यानंतर सावली आपली आपल्याला दिसत नाही, तसे ते या जगातनं गेले. पण त्यांचं नाव ते असतानाचं, माझ्या प्रकाशनाचं नाव मी राजहंस प्रकाशन असं ठेवलेलं. बर, राजहंसची मुद्रा असलेलं पहिलं पुस्तक कुठलं? पहिलं जरा भनगड होती, पहिली 4-5 पुस्तक झाली माझी, पण दख्खनचे दौलत या नावाचं माझं एक पुस्तक आहे, त्याला तर खूप 70 वर्ष झाली, ते आता मिळतही ते माझ्या भविष्य तिची परत नाही, पण दख्खनचे दौलत या नावाचं पुस्तक मिळतो आपलं, त्याचं नाव चुकलं आहे. बर, हे मला एका वाचकाने सांगितलं, तो माझ्याकडे आला तो म्हणाला तुमचं दख्खनचे दौलत नावाचं एक पुस्तक घ्यायचं आहे मला पाहिजे. म्हणलं असं पुस्तक नाही आहे, दख्खनचे दौलत आहे. नाही म्हणला तुमच्या पुस्तकावरती दख्खनची दौलत आहे, त्या मी कळून झालं तो खरंच होतो. पुस्तक पहिली आवृत्ती संपेपर्यंत आमच्या लक्षात आलं नाही, ते डबल खरं पाहिजे. आणि त्या पुस्तकावरती मी राजहंस प्रकाशन झालं. बस, आणि मग तिथून म्हणून राजहंस प्रकाशन हे प्रस्थापित झालं. पण राजहंस प्रकाशनाची जी श्रीमंती आहे, राजहंस प्रकाशनचा जो पुरंदरेपणा आहे ना, तो मात्र हळूहळू वाढतच गेला आणि गती जो झपाट्याने वाढला तो दिलीपराव माधवकरांच्या फार होतो. थोडं या टेक्निकल भाषेत बोलायचं तर आपल्या वेळेला लेखन आणि याच्यावर भर, दिलीपरावांच्या नंतर मार्केटिंगवर भर देण्यामध्ये राजहंस जास्त यशस्वी झाला असं म्हणता येईल. अगदी. फक्त त्याचा माणूस का दीर्घकाळ चालवला, पण प्रदीर्घकाळ चालवत आला माणूस. माहिती फार चांगलं भारदस्त वाचेल, पण ते बंद करावं लागलं.
त्या मला आठवत आहे. वि ग कानिटकर ते आणि शेभाऊ शेभाऊजी श्री ग माझगावकर आम्ही एकत्र होतो. काय करावं म्हणजे माणूस खप वाढेल, काय करावं काय करावं काय करावं. प्रत्येक डोक्यात काहीतरी होत होतो. वि ग कानिटकर सूचना फार गमतीत आहे. त्या म्हणले सध्याच्या काळात वर्तमान काळात मासिक काय जाहिरात काय कोणतंही माल म्हणजे त्याच्यामध्ये बाईचं चित्र बाईचं कौतुक बाई बाई हा विषय बाई म्हणजे स्त्री ते महत्त्वाचं आहे. त्या त्यांनी सुचवलं म्हणे ते माझगाव करू तुम्ही असं करून पहा माणूस म्हणे त्याऐवजी तुमच्या मासिकाला बाई माणूस म्हणून पहा. अर्थात गमतीदार सूचना होती पण त्याच्यात वेगळ्या कार्यक्रमांची प्रतिभा दिसते. आपली गडकिल्ल्यांची भ्रमंती आणि आपण आम्ही बाई ठेवली नाही फक्त माणसं. आपली गडकिल्ल्यांची भ्रमंती भारत इतिहास संशोधक मंडळातली नोकरी मला वाटतं काही काळ डेक्कन कॉलेजमध्ये सुद्धा नोकरी तर यातनं तुम्ही प्रकाशनाच्या करता वेळ कसा काढलात? मी काढतो. मी रोज आता ती मी सांगणं काय बरोबर नाही पण मी पहाटे 4 उठतो किंवा परवा बाई घराला आग लागली ते मी 4 उठलो म्हणून ते लक्षात आलं. कळत त्यावेळेस तो धोरण वगैरे मग लक्षात आलं. मी 4 उठतो आणि रात्री सुमारे 10:45 ते 11 झोपतो. बर तर त्या सगळा वेळ माझा त्यातच जातो. लेखन काय काय जे काय जे उद्योग चाललेले असतात ते माझे वारच माहिती. त्यामुळे त्यात मला वेळ काढणं हा वेळ काढण्यापेक्षा वेळच आमच्याकडे धावता की हा मा हा या करता हे 3 ते 4 3 ते 5 हे यामुख करतात. बर त्यामुळे मी त्यात सारखा मी बोललेलाच होता आधी बोललेलं आहे. बर बर सगळ्यांना उत्सुकता आहे की तुम्ही हे सगळं करत असताना मुळात या प्रकाशनाकरता लेखन जे केलं लिहिण्याची तुमची पद्धत काय असते हो खूप उत्सुकता सगळ्यांना आहे कारण यावर कुठे आत्तापर्यंत बोललं गेलेलं नाही. लिहिण्याची पद्धत त्याचं श्रेय माझ्या वडिलांना द्यावं लागेल. पण लिहिताना मी आता तुम्ही विचारलं ते म्हणून सांगतो. मी आत्तापर्यंत कन्या थोड्याशा घरातल्या गोष्टी असतात काय सांग पण आपण जेवायला बसायला पाठ घेतो ना मी जमिनीवर बसायचा आणि तो तो जो पाठ बसायचा तो मांड्यावर घ्यायचा आणि भिंतीला टेकून मी न्यायचा. बरोबर समोर भिंतीवरती एक भवानी देवीचं चित्र बस अनेक रंगामध्ये काढलेलं. आता ते सध्या रणजित देसाईंच्या घरी कोवाडला आहे. कारण ते म्हणले मला याच्यात फार आवडलं मी काढलं त्यांनी दिलं त्याच्याकडे आहे. बर तर ते देवीचं चित्र समोर गळ्यामध्ये एक कवड्याची माळ बर आणि ती गळ्यात घालायची आणि मग लिहायचं. गळ्यात कवड्याची माळ घातल्याविषयी मी कधी लिहिलं ते आणि त्यामुळे कवड्याची माळ हे आमच्या घरात दैवत आहे. आताही मोदी भेटले दिलेलं मी भेटायला गेलो तिने भेटायला ते मी भेटायला गेलो तर त्यांना आता काय काय व्हायचं तेव्हा मी माझ्या गळ्यातली कवड्याची माळ त्यांच्या गळ्यात घातली. त्यांना ते शक्तीची उपासना ही त्यांना नक्कीच लक्षात आली आणि ते म्हणले मला अतिशय आनंद होतो एवढंच म्हणले मराठीत बोलले. तुम्ही लिखाण कुठे कुठे केलं? एक तर तुमच्या घरी तुम्ही म्हणलात तसं त्या पाटावर वगैरे त्याच्या खेरीज वसईला वगैरे जाऊन तुम्ही मला वाटतं वसईला गोव्याची चवसृताल चाललेलीच होती. मी त्यात होतो तर त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान भारताचे त्यांनी एक युनिट नेमलं कारण गोव्याचा किंवा पोर्तुगलचा डिक्टेटर जो होता त्याचा होता डॉक्टर सालाझार. त्यांनी भारतावरती फिर्याद केली आंतरराष्ट्रीय कोर्टात एकच्या आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताविरुद्ध फिर्याद सुरू केली आणि एक युनिट नेमलं त्याच्याविरुद्ध जी केस चालवायची ती भारताची केस मांडण्याकरता त्या वकिलात त्यांचा तो मोतीलाल सेठीळवाड आपले भारताचे वकील परवा कोर्टात करतात ते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारी मदतीस म्हणून
एक ऐतिहासिक काम करणारी अशी म्हणण्याची कोणी इतिहास असो असे ते नेमले. त्यात सगळ्यात सगळ्या दृष्टीनं वयानेही पण लहान मी होतो बर, पण तो ते युनिट त्या त्याचं नाव होतं गोवा युनिट बर. डॉक्टर मुखी या नावाचे पंजाबी स्कॉलर त्यांचे प्रमुख होते. अन्न शेजवलकर, दत्तवंत पोद्दार, आपासाहेब पवार ह्याचे कोल्हापूरचे, डॉक्टर दीक्षा इंजिनी अशी सगळी म्हणणे त्यातमध्ये होते. शेज अवळसकर बर, त्यात आमच्याकडे फिरायचं काम दिलं होतं, हिंडायचं काम, की तुम्ही कोकण किनाऱ्यावरती हिंडा आणि भारताला अनुकूल आणि पोर्तुगीजला विरोध, थोडक्यात सांगायचं तर असं. त्याची पुरावी तुम्ही कागदोपत्री किंवा शिलालेख काही तुम्हाला मिळाले तर ते जमवा म्हणून आमच्याकडे काम थोडक्यात असत. त्यावेळेला मी गोव्याच्या किनाऱ्यावरती हिंड गोव्यापासून ते गोव्यात नाही जाता आलं मला, मी जाणार होतो पण मला डॉक्टर एम जी दीक्षित यांनी जाऊ दिलं नाही. ते म्हणले तुमचं नाव ब्लॅकलिस्टवर आहे त्यांच्या, तुम्हाला जर पकडलं तर आत्ता जे हेमंत सोमणचं झालं आहे किंवा मोहन रानड्यांचं झालं आहे ते तुझं होईल. त्या आम्ही भारतीयातल्या किंवा त्या महाराष्ट्र राज्य नव्हतं, मुंबई प्रांत होता, तो सरकारच्या वतीने परवानगी देत नाही. मी म्हणले मी गोव्यात जातो आणि गोव्यामध्ये जी घराणी आहेत ती बहुतेक सारस्वत आहेत, माहिती म्हणून सांगितलं ना, जातीचा इथं मुद्दा नाही. तर ते त्या घराण्यात दुभाषा म्हणून व्यवसाय करणार इंटरप्रिटर हे मोठं काम त्यांचं, ते करतात. त्यांच्याकडे कागदपत्र आहेत जुने, त्यामध्ये गोरक्षकरही आहेत, त्यामध्ये बरी 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 त्यांचं सगळ्यांचे नावं सांगत नाही. पुलंते गाय नातले पुलंते पहिल्या नाव दुभाषे, त्यांच्या मामांचं नाव दुभाषेच आहे. दुभाषे म्हणजे दुभाषी पोर्तुगीज आणि मराठी असं येत आहे असे. ते सगळी पोर्तुगीज जाणणारी अशी घराणी ते माझी माहिती जी आहेत, माझ्या ओळखीची आधी परिचयाचे आहेत, त्यांच्याकडे मी गुप्तरीतीने जातो. बरं, म्हणजे जरा भेटी पाठून भेटून आणि त्यांच्याकडनं पुरावे मिळतील तर तुम्ही मला जाऊ द्या. ते म्हणल्या अधिकृतरित्या आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही आणि सल्लाही देतो तुम्ही जाऊ नका. बरं, तेव्हा मला जातं नाही. पण गोवा किनाऱ्यावरती गोव्यापासून ते थेट वरती दीवपर्यंत मी हिंडलेलं आहे, त्यातला बराचसा मला पायी प्रवास केलेला आहे. मोटारी वगैरे जात होतो पण कोणालाही आम्ही कशाकरता हिंडतो काय काम आहे हे कोणालाही कधीही मी आणि आवळसकर श्याम शांताराम विष्णू आवळसकर हे आम्ही दोघं असे हिंडत होतो. मला एक सांगा की मुळात शिवचरित्र लेखनाच्या अनुषंगाने आपण अनेकदा बोललेलं आहात, पण मुळात इतिहासविषयक लेखन करण्याची तुम्हाला कशातनं? ती वडिलांच्या या माझ्या घराण्यामुळे, आमच्या घरचे जे रीतिरिवाज आहेत ते आता फारसे तसे उरले नाहीत म्हणावं लागेल, पण वेगळे. आत्ता बोलतोच ना, आमच्या आईंचं उल्लेख मी आवजाव केला, आईचं उल्लेख आलो आवजाव करतो का उल्लेख, पण आमच्याकडं आईंचं उल्लेख सगळं काल पा एक एक मिनिट मगाचपासून आपला फोन वाजतोय, आपण बाहेरच्या बाजूला जा, त्यांना उठवा तिथनं, त्यांना उठवा उठवाच तिथनं, कारण त्यांना तीनदा सांगून येत वाजतोच येतो, आपण तिथनं उठा बरं का, आपण उठा. हां काय सांगू, हां आपल्याला इतिहासविषयक लेखन करण्याची कशातनं प्रेरणा? तर त्या घरच्या वातावरणामुळे, घरचं सगळं वातावरणच तसं फार छान मला ते सगळं आठवत आहे. घरी नवरात्र दोन बसायचे, एक आश्विनातलं दसऱ्याचं आणि दुसरं खंडोबाचं चंपा शेट्टीचं. त्या आमच्या घरी रोज कीर्तन प्रवचन काही ना काहीतरी असत, त्या वाघ्यामुळे येऊन नाचायचे. बरं, ते सगळं मी ते पाहत होतो. शस्त्रास्त्र शेले शालू पैठण्या आधी माझ्याकडे आहेत आणि त्यातच सारखा मी रमलेला आणि त्याचा परिणाम माझ्या रक्तावर झाला. ते रक्तात गेलं. सध्या आपल्याकडे रक्तामध्ये जात नाही,
शिवाय महाराजांना काय त्यांच्याबद्दल बोलावं, आग्रा काय, अब्दुल खान काय, शाहिस्ते खान काय प्रकरण, शिवाजी महाराजांचे विलक्षण आम्ही कसा उपयोग करतो, अत्तरासारखा शिवाय महाराजांचा उपयोग करतो. फक्त बोटा पुढे लावतो, काही तासात तो वास उडून जातो, पण रक्तात जात नाही. रक्तात माझ्या रक्तात इतिहास जावा ह्याकरता प्रयत्न किती गेलं मला सांगता येणार नाही, पण रक्तात इतिहास गेला. वडील ते बोलले, त्यांचं बोलण्याची पद्धत मोठे बोलायचे, त्याला आवाज नेहमी वरच्या पट्टीत, म्हणजे तिसऱ्या माणसाने ऐकताना त्याला असं वाटावं की हे रागावलेत, किंवा जो ऐकतोय तो बाहेर आहे काहीतरी मोठ्या आवाजावर. बाबासाहेब बाबासाहेब म्हणायच्या मला, त्यांनी कधीही अरे दरे म्हटलं नाही, श्रीमंत किंवा बाबासाहेब या दावाने आकारायची. म्हणजे मार ते मारलं बरंच मार, पण मार खाताना सुद्धा त्यांनी बाबासाहेब म्हटलेले, त्या मला अभिमान वाटतो. वडिलांचा मार खाल्ला पण अरे म्हणून घेतलं नाही. पहिल्या टप्प्यावरचं लेखन त्यावेळी इतिहास रक्तात गेला. पहिल्या टप्प्यावरचं लेखन हे तुम्ही मला वाटतं मासिकासाठी वगैरे असं, एकदा नावाचं मासिक आताही चालू आहे, अजून चालू आहे बरं का, कारण इतके दिवस इतकं गंभीर विषयावरती चालणारं मासिक चालणं म्हणजे अवघडचं, पण तो एकदा आत्ताही चालू आहे, किंवा आता त्याचं 71 वर्ष खरं कृत केलं आहे. आणि बना उर्फ बाबा भिडे हे त्याचे संपादक असूनही त्यावेळी ते चाललं बाबासाहेब, पण त्या एकताचे संपादक मंडळी तुम्ही लिहिलेलं वाचत असत का? हो नाही वाचत, म्हणजे कारण मी एक ते मला म्हणाले अरे जर ते लिही, मी लिहिलं आहे प्रत्येक काही लेख चिकित्सेनी इतिहास का असा का असतो, म्हणजे शेजवलकर म्हणा किंवा थोडंफार होईल का, पण दत्तोबन पोदाने थोडंसं तर लिहिलं आहे चिकित्सा, हा असं म्हणतो तो असं म्हणतो हे खरं ते खोटं असावं, चिकित्सा इतिहासाची चिकित्सा केली, अत्यंत उपयुक्त आहे संशोधकांच्याकरता, पण सर्वसामान्य मनुष्याला 3 मिनिटात कंटाळी येईल असं ते लिखाणच. तसं मी लिहिलं की शिवाय महाराजा काय जीवनाचा तो भाग सगळा मी चिकित्सेने चर्चात्मक केलेला, आणि मग प्रत्येक अंकाला मला उत्सुकता किंवा कोणाचं काही पत्र आलं का, कोणाची प्रतिक्रिया, निदान काही संमिश्र प्रतिक्रिया काही काही नाही. त्या मी एकदा त्यांच्याकडे गेलो, वसंतराव राहुरकर प्रोफेसर ते संपादक होते, मी म्हणलं वसंतराव माझ्या लेखावर काही कोणाचं काही प्रतिक्रिया काही, कोणाचं काही पत्र नाही, फोन नाही, काही नाही काही. मी म्हणलं मग आमचं आपलं निदान स्वतःचं मत त्यांना कोणी वाचलं आहे त्यामुळे संपादक ह्या पदाचं महत्त्व लक्षात आलं. मला एक सांगा, याच्यातनंच मग तुम्ही संपूर्ण शिवदर्शन शिवचरित्र माला सगळं हे सर्वसामान्य माणसाच्या मनात जावं म्हणून शैली बदलली. माझ्या जीवनामध्ये आता जीवन वगैरे मोठे शब्द वापरणं जरा संकोचच वाटतंय, पण बोलतो ज्या विलक्षण घटना घडल्यात त्यामध्ये वडिलांनी सवय होते, सवय पुढे लक्षात आलं, पहिले ते सवय म्हणून लक्षात येईल त्या आम्हाला गोष्टी जागायचे, मग कधी सेवा कधी काही कुठं काही लाल माल जिजाऊ साहेब सांगायचे, पण ते सांगत असताना पुढे एक तो हेतू असायचा तो बऱ्याच दिवसांनंतर लक्षात आला की समजा एक तानाजीची गोष्ट सांगते माणूस सगळे तानाजी सिंहगड ते सांगायचे, एक दिवस दोन दिवस चालायच होते आणि मग एक दिवस म्हणायचे बाबासाहेब या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्याला सिंहगडावर जायचं आहे, ते सांगितलं ना आम्हाला तिथे घेऊन न्यायचे आग्र्याला वगैरे दिली तिकडे नाही नेलं, पण इकडे जवळपासची सगळी ठिकाणं वडिलांनी मला दाखवली, बरं जेजुरी सासवड तर आमचं गाव बारामती सुद्धा बारामती सुद्धा म्हणलेत म्हणून एक जाता तर आवत नाही म्हणून विचारतो, पगडीबद्दल तुम्हाला काय वाटतं?
शेर सलामत तो पगड़ी 50 पण वर्षात आम्ही एकदा आम्ही पगडी घालतो घरी माझ्याकडे काही दागिने आहेत एक शेरपीच आहे माझ्या बर बर पावणे 3 लाख रुपयाची किंमत आहे बर माझ्याकडचं शेरपीच सोन्यात आहे आणि हे रत्न बसवलेली त्याच्यात तसं तो आणि तोरे असं असल खरे बसराई मोती ते आम्ही दसऱ्याच्या दिवशी साधारणतः 15-20 मिनटं किंवा 1/2 तास हे घालतो कपडे घालतो ते शेलापा करतो देवाला सोनं वाहतो वडील धरे त्यांना बुजारी करतो आणि ते काढून ठेवतो कारण नंतर मग त्याचं काही आता काय पिठाचं गिरणी ते पीठ आणण्याकरता ते काय ते घालू त्याचं काय तर ते त्याचा एरवी काहीच शिवचरित्राचा लेखन काळ साधारण किती वर्ष चालला हो ते बराच काळ चाललेला असं मला मला आठवत आहे की वयाच्या साधारणतः 9व्या 10व्या वर्षापासून मी लिहायला लागलो आणि ते लिहिता लिहिता मग ती सवय झाली विशेषतः शाहिरी वाङ्मय आणि विशेषतः संत वाङ्मय हे अत्यंत उपयुक्त आहे माझ्या समोर असलेल्या माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मित्रांनो आणि माननीय भगिनींनो अवश्य वाचा नाथांचं वाङ्मय अवश्य वाचा रामजोशीच्या लावण्या अवश्य वाचा काहीतरी वाईट आहेत परंतु खरंच चांगले काही फारच घाणेडे आहेत परंतु काही काही लावण्या अति सगळं भाऊ काय लावण्या लिहितो त्यांनी हे सगळे शाहीर आहेत त्या प्रभाकर शाहीर हे सगळे माझे म्हणजे तोंडपाठ म्हणण्यापेक्षा सतत वाचत होते सतत वाचत याचं वाचत आधी नका जाऊ टाकून डावा डोळा पाण्याने कि हो भरला ही गडकरींनी लिहिलेली लावणी नका जाऊ टाकून डावा डोळा पाण्याने कि हो भरला पाण्याने कि हो भरला मी खर माझा आवाज खरंच चांगला होता मी उत्तम गायला म्हणजे मी मुद्दाम सोडलं मंगेशकर मागे पडू नयेच म्हणून बाबासाहेब तुम्ही नुसतं गाणं नाही तुम्ही नकला पण फार उत्तम करता हो नकला मला वाटतं ज्योत्स्ना भोळ्यांची केलेली होती एकदा हो आणि ती वडिलांनी ओळखली मी एका खोलीत गात होतो ज्योत्साबाईंची गाणी ज्योत्साबाई यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये विलक्षण आदर प्रेम जिव्हाळा तर त्या त्यांची गाणी त्याचा जो एक विशिष्ट आवाज आहे त्या आवाजाचा जो पोत आहे कसा आहे कसा आहे तो फार कसा आहे ते जरा आता अवघड नाही होईल पण खरंच फार त्यांची गाणी हे मी म्हणत असे कारण मास्टर कृष्णराव किंवा शांता आपटे ह्या देख होत आपल्यापैकी या नवीन पोरांची नावंसुद्धा माहीत असेल पण या लोकांनी तुमच्या आमच्यावरती फार मोठे उपकार केलेत बरं दुर्गाबाई खोटे एकट्या काय गातो त्या फारशा परंतु शांता आपटे काय गाणारी मुलगी होती तिचं खरं जाऊ काय होतं माहिती का भीमा भीमाबाई असं जाऊत तिथं पण शांता आपटे आपण काय विचारलं नाही मी असं म्हटलं की ह्या नकला पण तुम्ही करत हो नकलाही करतो आणि वडिलांचा सगळ्यात जवळचा मित्र मी वडिलांच्या 39व्या वर्षी माझा जन्म झाला तारीख 29 जुलै 1922 नागपंचमी शनिवार सकाळी 6:45 आम्ही तो माझा प्रकट दिन मी जन्माला आलो म्हणजे आत्ता फक्त 96 पूर्ण होत आहे ना उग 97 पुढच्या महिन्यात लागताय भरभरून शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या बाबासाहेब नव्या पिढीतल्या सगळ्यांची भरभरून दाद मुख्यत्वे अशा उत्सुकतेने आहे की एवढ्या 97व्या वर्षी तारीखवार सगळं स्मरण
उत्तम कसं काय तुम्ही राखलंय? नाही खरंच, खरं ती ईश्वराची कृपा आहे. पण एक तारखेला बिल मागायला येतात ना, ते नाही लक्षात राहत. वाणी हो, एक सांगा की शिवचरित्रासारखा हजारभर पानाचं पुस्तक काढणं खर्चिक गोष्ट होती, तर ही जुळवाजुळव कशी काय केली? ते प्रकाशक म्हणून विचारतो. हा, करताना माझ्या चुकाही झाल्या फार. मी पैसे नाहीत, वडील गेलेले, जागीर बुडलेली. जागीर म्हणजे इनाम दिली होती आमच्याकडे 6,000 रुपये वर्षाला, काही न करताच मिळायचे गव्हर्नमेंटकडनं. त्याला म्हणतो पेटीवरची जागीर. बस त्याच्या मोबदल्यात सरकारला आम्ही काही द्यायचं का? बंधन काही नाही. तर ते आम्हाला पेटीवरचे 6,000 रुपये मिळत होते. सगळं छान म्हणतो तो श्रीमंत शब्द आलाय. पण ते बंद काय करायचं? आता तो पुस्तक छापा अशी इच्छा होती. मी डेक्कन कॉलेजमध्ये नोकरीला होतो. त्या डेक्कन कॉलेजमधून नोकरी मी काही महिन्यांनी सोडली. त्या तिथे शेजवल करू ते आमच्या इरावती कर्वे होते. आम्ही त्या बाई म्हणायची बाई. त्या म्हणाल्या, अरे तू का सोडतोयस, सोड नकोस. तुमची तात्कालिक होती का नोकरी? हो, तात्कालिक एक वर्षापुरती होती. पण त्यांनी मी संशोधक आहे म्हणून मला तिथे घेतलेलं होतं. डॉक्टर एम जी दीक्षित होते, सिद्धेश्वर होते, काही दिवस होते पाटकर, डॉक्टर पाटकर. ही सगळी मंडळी डेक्कन कॉलेजमध्ये विद्वत्तेचा गड्डा होता. बर. आणि खरंच विद्वत होते म्हणजे त्यांनी खरंच हो ना, पी एच डीचे ज्यांनी थीसी दिले ते त्यांनी स्वतःच लिहिलेले. बाबासाहेब किती अपडेट आहेत बघा. अलीकडच्या काळात पी एच ड्यासुद्धा इतरांच्या कोणकोण कुठे लिहितं त्यांना माहिती आहे. तर पण डेक्कन कॉलेज त्या तेच म्हणे की, अरे तू सोड नको, नोकरी सोड नको. ते म्हटलं नाही, मला शिवचरित्र लिहितो आहे आणि मला ते प्रसिद्ध करायचं आहे आणि त्याला पैसा जास्त लागणार, मला काहीतरी केलं पाहिजे. कोण देणार पैसे? पैसे द्यायचं म्हटलं की अवघड. कोणाविषयी मागायचे, कोण देणार? आणि जेवढं मी एक, मला एकाने, माझे शेतकरी मित्र होते, ते म्हणाले पुण्याची कोथिंबीर तर मुंबईला विक्री पहाटे, म्हणजे रात्रीच्या पैसे देण्याने जायचं कोथिंबीर. कोथिंबीर गड्डी ती पुण्याची 10 पैशाला मिळत असेल तिथं ती पहाटे पाहिजे हॉटेल सुद्धा ताजी आणि फिरत्या जो विक्रेत्यांना. म्हणून त्याला भाव जास्त मिळायचं. तर ती पुण्याला 10 पैशाची तिकडे केवढ्याला? तिकडे 70 पैसे 80 पैसे पहाटे मिळते. मग तुम्ही ताजिंबीर जाऊन विकली? हो, भायखळ्याच्या मार्केटमध्ये मी अक्षरशः उभं आलेलो आहे आणि ते 10 कोथिंबीर म्हणजे गड्डी ते विकायचं. लोकही घेत होते, कोणाची ओळख मिळ, त्यामुळे मला कुठे ओळखत होतो. आणि ती विकायची, पैसे चरित्र करता पैसे पाहिजे. पण मला त्याची लाज वाटण्याचा मुलगा कोथिंबीर विकणार काय कुठं नाही आहे, परंतु ज्याचं काम त्यांनी करत होतं. शेतकरी विकली तर काय काय अयोग्य काय असतात, योग्य आहे. पण ती मी विकणं म्हणजे कसं तरी वाटलं. पण मी विकत होतो, पहिल्या तर दोन दिवस लाज वाटली. हे पुढं यशवंतराव चव्हाणांना कळलं. बर. यशवंतराव चव्हाण हे फार मोठी व्यक्ती होऊन गेले बरं. आपले पूर्वीचे मुख्यमंत्री आणि भारताचे पण केदारचे इतकी मोठी त्यांची योग्यता, त्यांची त्यांचं मोठे पण नाही ते कळायला अजून अवकाश आहे. फार मोठी व्यक्ती, यांच्या जवळ संबंध आहे. आणि त्यांना कळलं की हा मुलगा कोथिंबीर विकतो. आणि पुढे माझं पुस्तकही झालं. पुस्तक कसं झालं ते पण तो झालं आणि पटकन झालं. कोथिंबीर विकणार पुढे पुस्तकं विकत होता. मी पुस्तकं विकली आहेत. माधव शास्त्री जोशी, गोनी दांडेकर, आपले हे रणजित देसाई, या लोकांची पुस्तकं, या लेखकांची पुस्तकं, लोक जरी आपले देते यांची पुस्तकं मी विकली. शाळा शाळेत जाऊन विकली. काही ठिकाणी एक ठिकाणी घडलं. पण मी
एका शाळेत गेलो, खाद्य साधी शाळा होती आणि लोक ती पोर बदलू सुट्टी झाली आणि माझे ते साधे कपडे आणि ते काखेला पिशव्या लावलेल्या ते मला वेगळाच समजले किंवा कुणीतरी वेडा आला आहे. आणि मग कुणीतरी एखादी चेष्टा केली आणि सगळ्या शाळेतले पोरांनी माझ्या विरोध झालो. बर, खूप काय कपडे फाटले. मला एक सांगा पण, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाचनाला दाद देणारी माणसं असतात, अशा कोणी तुम्हाला भरभरून रक्कम देऊन तुमची पुस्तकं नाही का घेतली? एक अशी एक गोष्ट सांगतो, नाव नाही सांगत कारण त्यात कोणाची टिंगल टोपी ओढवावी अशी माझी इच्छा नाही, कधीच नाही, कधीच नाही. वडिलांच्या शिकवणीचा माझ्यावर एक फायदा झाला, जरा बोलतो. बोला ना, तुम्हीच बोलायचे हो. ज्ञानेश्वर महाराजांची कथा सांगितली, वडिलांनी आम्हाला गोष्ट सांगितली, मी वगैरे सांगितलं ते सांगायच्या नंतर त्या दाखवायचे. तर वडिलांनी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ सोपाध्याय, निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताबाई यांची सगळी जीवनकथा वडिलांनी आम्हाला सांगितली. रात्री संध्याकाळचं वसायचं आधार पडल्यानंतर आणि तेच त्या गोष्टी अशा हातवारी करून सांगायचे, अति सांगितली सांगितली. आणि एक दिवस म्हणाले की आता या वेळेला आपल्याला आपल्या सुट्टीच्या दिवशी अयोध्येला जायचं, नेलं. आम्ही म्हणजे काही नातलग मंडळी मुलं, लहान मुलं, पण 5-7 जणं घेऊन वडील अयोध्येला गेले. खरोखर मला अभिमान वाटतो की माझे वडील कसे होते. माझे वडील खरंच तीर्थरूप होते, सगळ्यांचे वडील तीर्थरूपच असतात. पण वडिलांनी केलेले उपकार कधी माझ्या लहान मित्रांनो, म्हणजे ज्यांचे वय आता अजून 90 व्हायचं आहे अशा आई वडिलांना ओळखा बस. मला एवढं तुम्ही तुमच्या आई वडिलांना ओळखा, ते सुद्धा मोठे आहेत बाबासाहेब. त्या कोणा अशा मोठ्या एखाद्या व्यक्तीनं खणखणीत पैसे देऊन तुमची पुस्तकं घेतली का ज्यांनी तुम्हाला ती पुस्तकं खपतील याचा आत्मविश्वास वाढला? हो, आता हा विषय मी इथे सोडतो आणि आपल्या उत्तर प्रश्नाला उत्तर देतो की इथं आपले हे आहे ना PVC, त्या PVC वर आपण डेकन विकत PVC मैदान PVC वर असे सरोवर पुढे गेलो म्हणजे संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उजव्यामधून एक जातो. पुढे गेले की एक बलभीम मंदिर म्हणून एक देऊळ आहे, कदाचित ते आपल्यापैकी ते कोणी राहते असतील. त्या बलभीम मंदिराच्या तटस्थ आहे एक मंदिर आहे ते फक्त, बाकी घरं वगैरे काहीच. तिथे माझ्या मित्राच्या आत्या राहत होत्या, त्यांचं नाव सावित्रीबाई यशवंत दाते. बर, मी बोलते त्या काळात त्यांचं वय 75-76 असं 70 पुढे. म्हाताऱ्या आजी होत्या आणि माझा एक मित्र होता, त्याचं नाव भालचंद्र गणेश भिडे. शिवाजी मंदिराच्या उत्तर बाजूला बरोबर समोरचं घर तिथे भेडत नव्हतं, त्याच्या आत्या. आणि आम्ही बदलतो त्याच्याकडे द्यायचं, त्या आम्हाला खडीसाखर द्यायच्या, हातावर एक खडीसाखरेचा खडा. त्यातनं तुम्ही द्यायला लागलात का? आम्ही आता सध्या आमच्याकडे खडीसाखर देतो आम्ही, मध्ये जरा बदाम बिदाम देऊन पाहिजे ते परवडे. तर त्या दाते, त्या दाते, त्याच्याकडे आम्ही आठवड्यात 15 दिवसांनी कधीतरी जायचं. पण त्या तीर्थ ज्याच्या मारुतीचं खडीसाखर द्यायचं, तर त्यामुळे त्या आम्हाला ओळखायच्या. पण एक दिवस त्या भालू भेडेला तर मला म्हणाल की का तुम्ही मला म्हणाला तुम्ही ताजो म्हणायच मला तुम्ही एवढे गंभीर का दिसत, चिंतित का वाटतं? तर काय सोबत पाहिजे, चिंता फार मोठी आहे. कोथिंबीर विकून पाहिली काय जमलं नाही, पुस्तकं विकून पाहिली तरी काही फारसं काही जमलेलं नाही. पैसा मिळायचा 24,000 रुपये त्यावेळेला खर्च येत होता 1,000 प्रतिना, माझ्याशिवाय तिथं प्रिंटिंग करता, कागदा करता, बाइंडिंग करता, पैसे नाही. त्यामुळे म्हटलं मी चिंताक्रांत आहे, आता काय करावं. एक प्रयोग करून पाहिला, सांगू का? सांगतो. आमच्या मातुश्रींचा माझ्यावरती फार विश्वास होता, अतिशय विश्वास.
आमच्या आईंचा तर मी त्या म्हटलं मला जरा थोडे दागिने पाहिजेत. त्यांनी कशाला पाहिजे तू या वयात तुझं काय काम आहे, काय दागिने विचारले पाहिजेत, सोन्याचे दागिने गेले होते. पण ते काही जणले आमच्या थोरल्या वहिनी साहेबांना त्यांनी माझ्या थोरल्या भावा बनवच्या पत्नी त्यांना विचार त्याला ते दागिन्याचा डबा त्यांनी दिला आणून आणि तो सोने दागिन्याचा डबा ते माझ्या स्वाधीन केला. एका मित्रावरती विश्वास ठेवला तो मला त्याच्यावरती उस्ते पैसे देणार. काही वेळ फार कमी आहे म्हणून थोडक्यात सांगतो आणि मी त्याला दिले आणि त्याचे पैसे मला कधीच उसने आले. सगळे दागिने गेले, बुडलो, पूर्ण बुडलो. असं दोन चार फटकारी मी खाल्लेले आहेत. ते आमच्या अमृतांनी माझे आमचे अमृतर म्हणजे आमचे थोरले चिरंजीव त्यांनी एक लेख लिहिले माझ्यावर. त्या लेखात एक वाक्य आहे, थोडं वाक्य माझ्या फार लक्षात आहे. आमचे तीर्थरूप म्हणजे मी आमचे तीर्थरूप फसायची संधी कधी वाया घालवतो. वा वा तुम्ही त्या दातेबाईंचं सांगत होता तर त्यांनी तुम्हाला जे पैसे दिले ते तुम्हाला परत करायला लागले का? हो मी दे मी त्यांनी त्यांनी मला त्या म्हणजे त्यांना त्या भारवीत सांगितलं भारवीत वाचा भारवीले भिडे की ते आपल्या माझ्याबरोबर येतात ना ते जरी वयाने लहान दिसत असले तरी ते लेखक आहेत वगैरे शिवचरित अन ते शिवचरित लिहिणार आहेत लिहिलं आहे छापायचं आहे पैसे नाहीत हे त्यांनी सांगितलं. एकदा त्या भारुनी बालाजी निरोप सांगितला की ताईंनी तुला तुम्हाला बोलवलं ताई म्हणजे त्या आजीबाई तर म्हटलं त्याचं काय का मी गेलो. गेल्यानंतर ते तीर्थ खडीसाखर दिली आणि मी नमस्कार करून निघालो त्यातील थांबा जरा म्हणलं थांबतो त्या त्यांचं जे छोटी जी खोली होती एकट्या होत्या वयाच्या सुमारे 10व्या वर्षी त्यांचा वैधव्य आलं होतं त्यापासून ती बाई विधवा अवस्थेत नाही असं गरीब त्या तिथे काही पगार मिळत होतं त्यात राहत होत्या. त्यांनी बँक डेक्कन जिमखान्याच्या पोस्टामध्ये पैसे ठेवलेले होते त्यांचे स्वतःचे काय जे शिल्लक राहायची त्याचे वर्षानुवर्षे ठेवत होत्या. त्यामुळे थांबा स्वयंपाकघरात काय खोलीत्या गेल्या आणि एक स्टेनलेसचं तप पातळी घर आहे ते मला लांबून दिसत होतं नोटा त्यात दिसत होते. माझ्या पुढे हे घेऊन जा 17,000 रुपये आहेत. कशाला काय काय म्हटलं कारण मला धक्काच होता आनंदाचा होता पण धक्का होता की एक बाई मला 17,000 रुपये देते आणि एक परम मित्र मला पूर्ण फसवतो जगामध्ये काय होईल असं काही नाही. आणि त्या बाईंनी मला पैसे दिले आणि घेऊन जा मी घेत मला धीरच होईना त्या पैशाला हातला मी म्हटलं माझगाव शिवभाऊ आमचा आमचा सगळा विश्वास आणि आमचे आमचे खरे गार्डियन वडिलांच्या नंतर तेच श्रीग श्रीभाऊ ते मला फार माझ्याकरता ते खूप खसा केले तर परंतु त्यांना विचारलं म्हणलं असं असं देतात त्यांनी घ्या आडा पैशाची जरूर आहे राजहंस प्रकाशनला पैशाची जरूर आहे. आणि त्यांनी मी त्यांच्याकडे गेलो म्हणे घेऊन जा परत काय गेलं त्याच वेळ काय नाही आत्ता घेऊन जा आणि 17,000 रुपये होते आणि ते मला ते दिले. माझे हात असे आनंदाने पण भीती थरथरत होते की एका बाईचे मी त्याकरता काही व्यवसाय केले वेगळे ते आता सांगायला वेळ नाही परंतु ते दे आणि त्या म्हणाल्या नीट चांगलं द्या तपासा गणपती पार्वती शंकर त्याने मुलगा होता माहिती आहे ना कार्तिकेय त्याचे पण लिहा त्यांनी लग्न करून नव्हतं केलं ते पण लिहा त्या पौराणिक शिवचरित्र सभा शिरले तर म्हटलं आता खुलासा केला पाहिजे. मी म्हटलं ताई तसं नाही आहे हे शिवाई महाराज अब्दुल खान शाहिस्ते खान ते ना ते चरित्र ते आहे ते हो का मग काय वाईट आहे घेऊन जा
केवळ धार्मिक नाही पाहिजे, अगदी असं घडलं, अगदी असं घडलं. कुणीतरी उषा देवींनी पण तुम्हाला फार खास मदत केली ना. हो सांगा ना, चांगला उल्लेख. सेवात काम करणारी मंडळी माझ्या खूप ओळखीची. त्यात सलोचना बहिणी आपण नक्की ओळखतात, सलोचना ज्यांना आपण वहिनी साहेब या नावानेच ओळखतो. वहिनीच्या बांगड्या वगैरेची थोडं जे कामं केलेले ते सुरू, त्या आता वृद्ध झाल्यात, त्या वहिनी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. आणि सलोचना ज्यांना मी दिदी म्हणतो, त्यांनी माझ्या पुस्तकाची पहिली प्रत त्यांनी घेतली, ती घेतली. आणि उषा देवींनी काहीतरी घेतली नाही एक प्रत, खूप रकमेला. ते यांना सांगायला आवडेल जरा, आश्चर्य वाटेल त्यांना काय पद्धतीने लोक मदत करत असतात. खरोखरच त्यांनी अक्षरशः माझ्याकडे येऊन पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर केली. आणि असे मोठ्या रकमेने गठ्ठा ठेवला नोटांचा, त्या त्या जुन्या नोटा आकाराने जरा मोठ्या होत्या. त्या 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 मला पुढे म्हणाल्या, बाबासाहेब तुमचं आहे घेऊन जा, घेऊन जा तुम्ही. फक्त त्या सावित्रीबाईंनी होतं ते किती व्यवहार दक्ष होते त्याचं उदाहरण ठेवतो. घेऊन जा, करा सगळं व्यवस्थित, आणि पोस्टात जेवढं व्याज देतात ना तेवढं व्याज द्या. आणि परत केव्हा करणार मला त्यांनी असं विचारलं, मला आवडलं. परत केव्हा करणार, आता काय सांगेल परत. श्रीमंतावर सगळं आवडून होतात तर मी म्हटलं अंदाज साहेब म्हटलं 1.5 वर्षात परत करतो. मी ते पैसे 6 महिन्यात परत केले. ह्या पाठीवर एक जादूगार आहे, तो कोणी माहिती का आपल्याला, आचार्य प्र के अत्रे. वा. आणि त्या त्या उषाबाई सुद्धा मदत केली. उषाताई पण उषाताईनी पण त्याच्यापेक्षाही आत्र्यांचं वेगळेपण आहे. मी एकदा मुंबईवर चिंता डोक्याला ते गठ्ठे घेऊन पडले, थापलं 17,000 होते माझे काही इकडचे तिकडचे करून 24,000 केले. आनंद प्रिंटिंग प्रेसचे दादा जोशी आणि माधवराव त्याचे धाकटे भाऊ यांनी अतिशय मत घातलं. दलाल चित्रकार दलाल त्यांनी उत्तम दर्जाची चित्र काढली आणि ते पुस्तक झालं. पण ते गठ्ठे घरी येईपर्यंत बरं वाटलं. घरी आल्यानंतर गठ्ठ्यात प्रकाशकांना आणि लेखकांना माहिती आहे, घरी गठ्ठे आले की पहिल्या तक्रारी 5-7 दिवस होत आहेत, पण 5-7 दिवसानंतर बायको तक्रार करायला लागते. हे आवडा कसं आवडायचं. तुम्ही आत्र्यांचं सांगत होता, आत्र्यांचं सांगत होतो. तर ते मी चिंतेत की आता कसे एवढे 2,000 प्रती आहेत, त्या खापायच्या कशा, कोण घेणार कोण घेणार. आणि 1958 साल त्यावेळेस त्यावेळेची किमती त्यावेळेचे पैसे व्यवहार अवघड जरा. कसं व्हायचं, मुंबईवर नाही येत होतो आणि भीतीला बसल्यामुळे खिडकी शेजारीची जागा मिळाली. सकाळच्या एक्सप्रेसमध्ये समोरची रिकामी तिथे एक वर्तमानपत्राने ती जागा जरा अशी फटफट केलं बसला आणि वर्तमानपत्र काढलं ते मराठा होतं, आत्र्यांचा मराठा. ते असे वाचायला लागले. ते आता ते वाचत होते, त्यांचं जवळजवळ ते वाचन कर्जतपर्यंत चाललं होतं. व्हीटी ते कर्जत मी आपल्या समोर बसलो होतो आणि हळू शक्यतोवर सभ्यता जितकं पाहता येईल तितकं ते माणूस पान वाचत होतो. नंतर त्याचं वाचूच झालं आणि त्यांनी घडी अशी शेजारी ठेवली. त्या मी म्हटलं जरा घेऊ का, आणि पुण्याचे असून सुद्धा त्यांनी पटकून घ्या म्हटलं दिली. त्या मराठ्याच्या अंकातला अग्रलेख, त्या अग्रलेखाचं नाव होतं राजा शिवछत्रपती. म्हटलं आज आत्र्यांचा लेख शिवाजीवर दिसतोय, शिवजयंती नाही आहे तरी आहे काय आहे. आणि वाचतो तो लेख माझ्यावर दिलेला. म्हणून अतिशय आनंदाने पण अतिशय कृतज्ञतेने मी सांगतो. त्यांची किंमत काय आहे ती त्याविषयी मला एका वेगळ्या भक्तपेक्षाच्या होती. काही या माणसाची काय किंमत होती. त्यांनी माझ्यावरती लेख लिहिला होता, त्यातलं एक वाक्य सांगतो फक्त.
ते बाकी आत्र्यांच्या पद्धतीने सगळं लिहिलं होतं गेल्या 5000 वर्षात वगैरे वगैरे. आणि त्यांना बेचा पाणी येतच नव्हता. सगळं हजारात चालायचं. एकदा त्यांनी मुंबईत येत होतो ते एका हॉटेलकडे, हा हॉटेलवाला 1000 रुपयाची भजी विकतो. 1000 रुपयाची भजी भजी ते बोलण्याची पद्धत. मला एक सांगा, त्यांनी लिहिलेला तुमच्यावरचा थेट अग्रलेख लिहिला त्या पुस्तकावर, त्यांनी पुस्तकाच्या खपामध्ये फरक पडला एकदम एकदम. 6 महिन्याच्या आज 6 महिने कशाला हो, 2 महिन्याच्या आज समजा आवृत्ती संपली. शिवदेरेकरबद्दल आत्रेंनी लिहिलेला अग्रलेख आणि त्यात एक वाक्य लिहिलं आहे ते मला फार आवडलं. म्हणजे पटलंही पडणं आवडलं. पुरंदरे यांनी हे शिवचरित्र महाराष्ट्र रसात लिहिलं आहे असं ते वाक्य. ते वाक्यावर इतकं बरोबर वाटलं. तो महाराष्ट्र रस म्हणजे साहित्य, संतांचं साहित्य आणि शायरांचं साहित्य. तेच सगळं वाचून मी त्या मराठी भाषेची जी आराधना करीत आलेलो आहे त्याचा परिणाम माझ्या भाषेवर आहे. माझी भाषा माझी नाही, माझी भाषा संतांची उसनी दिलेली आहे. मी तुकाराम महाराजांच्या समाधी पुढं आपल्या मंदिरापुढं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पुढं म्हटलं की मी आज एक गरीब मराठी माणूस तुमच्या एवढं आलं, मला भिक्षा, मला तुम्ही कर्ज द्या. भिक्षा नाही, कर्ज द्या, सगळ्याच फेडेन. आणि खरंच ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव, चोखोबा, गोरोबा यांचं कर्ज आहे ते मला कधीच फेडता आलेलं नाही आहे. पण त्या कर्जाच्या जीवावरती मी उभा आहे. सगळं शिवचरित्र माझी काही लिहिले 4 अक्षरं ती त्यांच्या जीवावरती मी लिहिले. एक बाबासाहेब अगदी आम्हाला उत्सुकता सर्वाधिक अशी आहे की त्या काळात गाजलेले चित्रकार दीनानाथ दलाल, तर त्यांच्याकडनं तुम्ही चित्र करून घेतलेले आहेत, काढली, तर तुमचा आणि त्यांचा सगळा संवाद कसा? आजीच्या पुस्तकांच्यावरती त्यांची कव्हरवरती चित्र आहेत माझी. बरं, कोण नेताजी बालका अमुक त्यांचं चित्र, त्यामुळे त्यांचा जसा परिचय झाला होता. आणि या चित्र हे ते मोठं काम, प्रत्येक प्रकरणात चित्र पाहिजे. म्हणून कल्पनेही चित्र काढणार, दुसरं काय करणार. पण प्रत्येक प्रसंग अब्दुल खान, शाहिस्ते खान, आग्रा काय असेल तो विषय आहे, त्याच्यावर चित्र. मी दलालांच्याकडे भीत भीत गेलो, कॅनडी पैसे ते म्हटलं तरी पैसे कमीच की ते काही इतके असे घरगुत कुठे घरी गेलात का कॅनडी त्यांच्या? नाही घरी नाही, कॅनडी ब्रिजचा जो त्यांचा स्टुडिओ होता आताही आहे, तर ते आता नाही आहेत. पण तो त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं दीनानाथ साहेब, मी त्या दीनानाथ साहेब म्हणायचो, म्हटलं अशी चित्र काढायची आणि त्यांची जवळ अर्धा तास बोललो. ते असेच बोलत आहे, ते टेबल खुर्च नाही, त्यांचा ते कसं उंच एवढं छोटं स्टूल चा, त्याच्यावर ते हाता मांडीवर चित्र घेऊन चित्र काढायची. बरं, आणि असं ते त्यांचं चालायचं. म्हणलं अशी चित्र काढली, तसं मी अर्धा तास त्यांच्याशी बोलत होतो शिवचरित्रावर. त्यांच्यामधून काय म्हणून काढायची, बस ठरलं, तुम्ही मला कल्पना सांगायच्या, मी चित्र काढायची. मी म्हटलं सुमारे 100 चित्र काढावे लागतील, काढायची लवकर, मी माझं काम लवकर देणं मी करणार केलं. पण ते कसं करत होतो ते म्हणले मला काय, मला त्याची वय माहीत आहेत, चित्र ज्यांची चित्रं काढायची ते त्यांचे रीतरिवाज कपडे माहीत आहेत, तुम्ही मला सांगायला, मला इतिहास माहीत नाही, मला फक्त शिवाजी वाढत माहिती. बरं, ते म्हणलं जरूर. आणि मी दर 8-10 दिवसांनी सांगून कळून जायचा, मागची चित्र घ्यायचा, पुढच्या चित्रांच्या कल्पना त्यांना सांगायचा. ते कसं करत होतो तर मी ती चित्र करून दाखवायचा नटाप्रमाणे, काय जे असेल ते तर तुम्ही करायचा. म्हणजे भूमिके ती व्यक्तिरेखा अभिनयांकित, अभिनय तो अभिनय मी करून दाखवत होतो की बादशीची मुलगी आता बोलते झेपूनी 6 औरंगजेबाला 5 महिने पाणी चित्रात बसण्याकरता मी एकच घेतली. तर त्या ती चित्र काढायचं, कसं काढायचं, असं काढायचं. मग मी ते करून दाखवायचा, अक्षरशः टॉवेल खांद्यावर होता खरंच करत होतो. तर काय आम्ही करणं आवश्यक करत होतो आणि ते त्यांच्या पुढं बसून करायचं. बस ते काढायचे, भरभर स्केच काढून घ्यायचे, फायनल चित्र नंतर
आधीच एक काल्पनिक चित्र काढायचे, ते चित्राचं जे वर्णन असेल ते त्या कागदा पाठीमागे लिहिलेलं असायचं. बर. तर ते चित्र काढता काढता इतकं झटकन काढत असं मी चकित होता. 2-3 मिनटात झालं पुढं जा. इतकं इतकं त्याचा हात म्हणजे खरोखर तो सरस्वतीचाच एक हात होता. ते एकदा चकले पण ना मला वाटतं. हो. काय झालं ते? ते काय झालं ते एकदा ते मला ते सांगितलं हे चित्र काढायचं. ते चित्र मी त्यांच्या उभं राहून किंवा बसून काय जे असेल तर चित्र अभिनय करून दाखवायचं ते काढायचे. व पण फायदल व्हायचं 8-10 दिवसांनी. मग ते आणायला जायचं. त्यात एक चित्र असं होतं, एक 1-2 हप्ते असे झाले बोलायचे गप्पा मारायचे असे. त्याच्या बोलणे जर थोडे डिफेक्ट होता म्हणजे आपण जे बोलतो ना तसं असे खुलत होतं. बरं का बाबासाहेब मी तुम्हाला सांगतो हे असं नका करू असं करा असा त्यांच्या घशात एक दोष होता. पण मी त्यांची कधीही नक्कल केली नाही. त्याच्यात अतिशय प्रेम आणि अतिशय आदर. पण ते चकले कसे ते सांगा. चकले ते असे की त्यांच्यामुळे त्यांनी सांगितलं ते हे मला तुम्ही नेहमीप्रमाणे करून दाखवा करायला. ती एक बाई उभी आहे, आय बाय पुस्तकात चित्रते आहे आणि ती वाचकांच्याकडे तिचा चेहरा नाही दिसत आहे. ती अशी उभी आहे खमल धरून आणि ती खाली पाहते काय माझं पुस्तक पुस्तकामध्ये आहे नवी आवृत्ती प्रसिद्ध झालेली सांगून सांगितलं बरं. तर म्हणलं ते आहे ते ती मी त्यांना करून दाखवत होतो अभिनयाने. मला वाटलं काय जास्त असं 2-3-4 मिनटं लागतील आणि काय नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे 4 मिनटं होऊन गेली 3 मिनटं होऊन गेली ते काही ते झालं असं म्हणे ना. त्या मी म्हटलं संपलं का तसं त्या पोचमध्ये मी उभा संपलं का काहीच बोलत ना. त्यांना थोडे थांबा ते स्केच करत होतो ते आणि नंतर म्हणे एकदम त्यांनी मा पाठीमागून येऊन कारण त्यांच्याकडे माझा चेहरा नव्हता माझा चेहरा भिंतीकडं होता त्यांच्याकडं पाठ होती ते काढत होते त्यांचा हात माझा खाण्यावर ते पाहिलं म्हणलं जी आमच्याकडे जी म्हणायची पद्धत आहे जी म्हणजे काय म्हटलं जी तर ते म्हणाले एक विचारू का म्हटलं म्हटलं आमच्या गोवा हिंदू असोसिएशनच्या एखाद्या नाटकात तुम्ही काम कराल का. तुमचा अभिनय पाहून अभिनय म्हणजे तसा मी नट त्या भेंडलावान नाही नाही म्हणता फार जीवावर आलं पण नाही नाही म्हणायचं नाही म्हटलं नाही ते मला अवघड आहे नाही समजलं. बरं म्हणे मग चित्र त्यांनी पूर्ण केलं आणि सगळी चित्र पूर्ण झाली पुस्तक छापलं आणि मी त्यांनी पहिली प्रत मी सुलोचना बहिणीला द्यायला गेलो कारण त्या पहिल्या ग्राहक होत्या. सुलोचना दिदी सिनेमात चित्रपटात काम करत होत्या ना आता आता थकले ते त्यादी आणि दुसरी परत भवानी देवी पुढे ठेवली प्रतापडावर जाऊ आणि मग विकले कलाकारांचा हा मी माझ्या ताकदीप्रमाणे केलेला आदर आहे बाबासाहेब. आणि बोला आणि पहिली आवृत्ती आत्रेयांच्या आचार्य प्र के आत्रे ह्यांच्यामुळे खपली यांच्यामुळे झटकन नाही तर वेळ लागला असता उशीर लागला असता. सोप्या भाषेत लिहिलं असलेलं ललित भाषेत लिहिलेलं असलं तरी त्याला वेळ लागतो ना. पण तो झटकन खपली त्याचं श्रेय सगळं आचार्य आत्रेना अतिशय कृतज्ञ प्रकाशक म्हणून ह्या पुस्तकांचा खप त्याचा येणारा ताण त्यात गुंतवलेले पैसे अशा सगळ्या गोष्टींबद्दल बरंच अजूनही काही विचारता येईल आपल्याकडची वेळेची मर्यादा लक्षात घेता एक छोटा प्रश्न शेवटी विचारतो की ह्याच्यात अपयश संकट पराभव अशा सगळ्या गोष्टी आल्यानंतरसुद्धा तुम्ही कधी खचला नाहीत ते कशामुळे. शिवाजी महाराजांच्यामुळे आणि माझ्या
वडिलांच्यामुळे खरोखर माझं मी म्हटलं मी सुरुवातीला म्हटलं ना किंचितही अतिशयोक्ती नाही माझे वडील आणि आईसाहेबचं पण माझ्या मी मागे एकदा बोललो होतो आपल्याकडे माझ्या आईंच्यावरचं माझं 100% प्रेम असेल तर माझ्या वडिलांच्यावरती माझं 101% प्रेम इतका मी कृतज्ञ आहे वडिलांशी आईशी ते काय सांगत तुम्हाला अशा वेळेला खचला ते पराभव झाला नाही त्यांना एक त्यांची एक लगब होती प्रत्येक लगायची एक लगब असते त्या ते बोलताना मदन का कोण जाणार अशी टाळी वाजू अशा एक लकब त्याचं त्यांना जर मला त्यांना असं दिसलं की काही काही काम सांगितलं मला ते मला जमेल ना जमेल असं केल्याबद्दलच होतं ते असं वाटलं तर म्हणले घाबरता मी म्हटलं घाबरत नाही पण थोडा वेळ कधी घाबरू नका नेहमी काम करा आणि वेळच्या वेळी करा ते वेळच्या वेळीबद्दल ते इतके विलक्षण एकदा बोलले फटकन बोलून गेले फार विलक्षण वाक्य बोलले आपल्याला खरं वाटणार नाही वेळच्या विद या बाबतीत मी अतिशय दक्ष आजही राहतो जास्तीत जास्त राहतो किती टक्के जमतं ते आपण अनुभव ज्यांनी घेतलं असेल त्यांनी सांगावं दिलेला शब्द आणि दिलेली वेळ कधी चुकायची नाही की दिलेला शब्द वडली वडिलांची शिकवण्याची माझ्या केवढं मोलाचं माझ्याकरता दिलं बा एवढं वडील आई आपल्याकरता ठेवतात का मागं जे काही ठेवतात ते प्रेमाने ठेवतात त्यात काही शंकाच नाही पण केवढं मोलाचं दिलेला शब्द आणि दिलेली वेळ सातला येतो म्हणजे सातला येतो आज दीपक दिलीपरावच्या दिलीपराव माजगावकरांचे ते म्हणाले होते बरोबर तुमच्याकडे पाहत बरोबर 5 वाजता नेहरू ते आले होते आणि इथेही पण मी बरोबर त्या वेळेला आलो होतो बोलून टोक सांगू का सांगा मला भेटायला त्यावेळेला रावसाहेब हे येणार होते दानवे आणि काही वेळेची जरा घोटाळा झाला मी इथं आलो कारण वेळ दिलेली होती आणि त्यांना निरोप नंतर आला होता मी म्हटलं बाबा असंच आहे मला या वेळेला इथं पोचायचं आहे आपल्या या कार्यक्रमाकरता आम्ही त्याच वेळेचा त्यांना माहिती होतं मी काय येतो ते इथं आले भेटायला महाराष्ट्रातल्या एका राजकीय संस्थेचा महाराष्ट्राचा एक अध्यक्ष मला भेटायला आला नाही एका अर्थाने तो माझ्या वडिलांना भेटायला आला हा आपल्या वडिलांचं काही ते एक काही फार काही पाळता येते फार पाळणं आपलं शक्य नसतं आपल्याला तुम्ही सर्व वेळा पाळता कायम पाळता सगळ्यांना तुमच्या वेळेची खूप दहशतच असते एक वेगळी चांगल्या अर्थाने आता फक्त एकच वेळ पाळायची ती अपॉइंटमेंट चुकवायची नाही तेवढी अपॉइंटमेंट झाली त्या अपॉइंटमेंटला अजून वेळ आहे म्हणून एकच सगळ्यांच्या वतीनं विचारतो तुमचा आत्ता कुठे 97 जात आहे तर नवा लिहिण्याचा प्लॅन काय आहे नवीन लिहिणार आहे पण वय झालं आहे त्याची जाणीव आहे आणि वाईट वाट वय झालं तर नाही वाईट वाटतो पण मुली जेवढ्याला आजोबा म्हणून हाक मारतात काळीत फाटत बघा हे वाक्य माझं नाही आहे हे देवलांचं वाक्य शारदेतलं वा वा शारदे म्हटलं देवलांचं शारदा म्हटलं गोबो देवलांचं देवलांचं गोबोदेव गोविंद म्हटला रसिक हो 97 वर्षी सुद्धा ही जी रसिकता हे जे स्मरण हे जे शब्दांवरचं प्रभुत्व जपलंय त्याला आपण सगळे टाळ्यांच्या कडकडाटात सलाम करूया